दक्खन प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने आज जालन्यात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या 400 वर्ष जुनी शस्त्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असा आहे की तरुण आणि विद्यार्थी वर्गात आपल्या इतिहासाची माहिती व्हावी. जुन्या काळी शस्त्रांचा वापर कसा होता, यात तलवारी, फाले, विविध प्रकारचे चाकू, वाघनखे, बिचवे ढाल आणि धनुष्यबाण याचा वापर कसा केला जात होता याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना व्हावी यासाठी दखन प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांनी युद्धामध्ये जी हत्यारं वापरलेली आहेत, ढाल, तलवार, दांडपट्टा, भाला, बिचवे, वाघनखी अशी अनेक प्रकारची बऱ्याच बहुतांश 1000 जास्त असलेली ही शस्त्र आज या शस्त्रास्त्र संग्रहालयात दिसून आली. संपूर्ण प्रदर्शनाची माहिती गिरीश जाधव, इतिहास अभ्यासक, कोल्हापूर, संजय माने यांनी दिली. हे प्रदर्शन आहे, हे प्रदर्शन असून दर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या लढायामधील अस्सल जुनी त्यावेळेची वापरलेली शस्त्रास्त्र आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी इथली जी स्थानिक संस्था आहे दख्खन प्रतिष्ठान त्याचे जे प्रमुख आहेत धीरजरावत मोहिते आणि त्यांचे सहकारी पवार आहेत, गायकवाड आहेत, तरुण मुलं आहेत, सगळे त्यांनी भरवलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये ही जी प्रदर्शन आहे, ही जी शस्त्रास्त्र आहेत ही त्या काळातली अस्सल जुनी वापरलेली आहेत आणि ती लोकांनी बघून शौर्याची परंपरा महाराष्ट्राची कशी होती त्याचं दर्शन या ठिकाणी होईल. तरी विशेष करून विद्यार्थ्यांनी आणि जालना येथील सर्व शिवप्रेमींनी किंवा जनतेने याचा लाभ घ्यावा. हे प्रदर्शन धीरज मोहिते आणि त्यांच्या सोबत असलेल्या तरुण वर्गाने याचा पुढाकार घेऊन जालन्यात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. पुरातन वस्तू संग्रहाचं प्रदर्शन झालेलं आहे, हे फार अप्रतिम आहे आणि या पुरातन शस्त्र अस्त्रांची माहिती ही पूर्ण जालनेकरांना बऱ्याच प्रकारे कळली. जे आजकाल मोबाईलवर गुंग असतात, जे मोबाईलवर बसतात त्यांना प्रत्यक्ष हा अनुभव आलेला आहे की पुरातन शस्त्र आपले कसे होते आणि आपले योद्धे कसे या शस्त्रांचा वापर करायचा याबद्दल बरीचशी माहिती मिळाली. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध ज्या वाघनख्यांनी केला त्या वाघनख्या कशा असतात याची माहिती आणि प्रदर्शन दख्खन प्रतिष्ठान कोल्हापूरचे गिरीश लक्ष्मणराव राजे जाधव यांनी करून दिली. वाघनख्या कशा वापरल्या जातात याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. शिवाजी महाराजांचे सैनिक अतिशय प्रभावी होते, शत्रूला कधीच कळायचं नाही म्हणजे आली कुठून आणि गेली कुठून. तर त्यावेळेला झाडावर चढण्यासाठी ही वाघनखं दोन या दोन वाघनखं घातली तर माणूस चटकन झाडावर चढू शकतो. बनाळ्याच्या भोवती छत्रपती शिवाजी महाराजांची एक वाघनखाची तुकडी होती, अशा प्रकारची प्रभावी आणि शिवाजी महाराजांची आकृती आणि इतिहासाला वळण देणारी वाघनखं आहेत, अतिशय प्रभावी आहेत आणि हे घातल्यानंतर कळत नाही आणि ही वाघनखं घातल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करू शकता आणि हे तुम्ही असं मारलं स्वतःला काही होत नाही आणि तुमची कामं नेहमीची करू शकता. ते म्हणजे तुम्ही समजा असं हे शेवटसर काढलं किंवा काही केलं तर वाघनखं असताना हातामध्ये कोणतंही काम करू शकता अशी प्रभावी वाघनखं. या प्रदर्शनासंदर्भात तरुण पिढीच्या काय भावना आहेत याबद्दल चर्चा केली आहे आमचे जालन्याचे प्रतिनिधी सुयोग खर्डेकर यांनी. मराठा तलवार, राजस्थानी तलवार, मुघल तलवार, पट्टा, ढाल व खंजीर, वाघनखे. आता तू इतके दिवस कार्टून मध्ये बघितलं सगळं, आता खरं खरंच बघितलं, तुला कसं वाटलं? खूप बरं. तुला शिवाजी महाराज तुला ऐकली तू आज शिवाजी महाराजांनी वापरलेले सगळं साहित्य हत्यारे आहेत, तुला काय वाटतं? म्हणजे ते शूर वीर होते म्हणून त्यांनी एवढं साहित्य जपून घेतलेले. बरं मला सांग, कार्टून मध्ये तू बघितलं का तलवारी? आज खरं खर्च बघायला मिळालं तुला, तुला काय वाटतं? एकदम आश्चर्य वाटलं, एकदम आश्चर्य वाटलं. असं खरं खर्च शिवाजी महाराज कोणते शस्त्र वापरत होते आपल्याला म्हणजे त्यांचा इतिहास समजायला पाहिजे. तसं समजला मला शिवाजी महाराज ते किती शूर होते. मुघल तलवार, राजस्थानी तलवार हे खूप पाहायला आनंद वाटला एकदम. बरं मला सांग, तू तानाजी पिक्चर आला, तानाजी मालुसरे कोण होते तुला माहिती आहेत? हो, त्यांचे मावळे होते सुभेदार, सुभेदार तानाजी मालुसरे. त्यांनी कोंढाणा जिंकून घ्यायचं असं ठरवलं होतं. शिवाजी महाराज ते गेल्यानंतर काय म्हणाले होते? गड आला पण सिंह गेला. ही मोबाईल, व्हॉट्सअप, इतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत पण छत्रपती कोण होते, छत्रपतींचा इतिहास काय आहे, महासाहेब जिजाऊ, लखुजी राजे जाधव व इतर सरदार घराणे यांचा इतिहास काय आहे हे लोकांना माहिती नाही. व त्या वेळी जे शस्त्र वापरायचे युद्धामध्ये ते शस्त्र कोणती आहेत काय आहेत हे आज तरुण मुलांना माहीत नाही. खास करून विद्यार्थ्यांना हे फक्त पुस्तकामध्येच बघायला भेटतात,
शालेय पुस्तकामध्ये. तर आम्हाला असं वाटलं, आमच्या प्रतिष्ठानचे सर्वांना आम्हाला असं वाटलं की बाबा हे सर्व विद्यार्थ्यांना हे बघायला भेटावं, त्यामुळे आम्ही एक योजना करून हे प्रदर्शन आयोजित केलं. कोल्हापूरचे गिरीश जाधवराव जे आहेत त्यांच्या इथनं आपण शस्त्रास्त्र मागवलं. नुकताच तानाजी हा पिक्चर रिलीज झालेला आहे, याबाबत एक पत्रकाराशी आपण चर्चा करूया. आज इथं प्रदर्शन लागलेलं आहे आणि तानाजी पिक्चर रिलीज झालेलं आहे, तर आपलं काय भावना? नक्कीच आज जर बघितलं तर आजच्या आमच्या पिढीला छत्रपतींचा किंवा इतर शस्त्रास्त्रांचा थोडाफार अभ्यास आहे किंवा त्याबद्दलची माहिती आहे, पण येणारी जी पिढी आहे आताच्या पिढीला संस्कारक्षम पिढी ती घडवणं गरजेचं आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या शस्त्रांचा इतिहास त्यांना माहिती होणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही दख्खन प्रतिष्ठानच्या वतीनं पुढाकार घेऊन हा जे काही 2 दिवसाचं शस्त्रास्त्र प्रदर्शन आहे इथं आयोजित करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. दख्खन प्रतिष्ठानाकडून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. मुलांना, विशेष करून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातले शस्त्रास्त्र त्यांना बघण्यास मिळावे म्हणून या तरुण पिढीने हा पुढाकार घेतलेला आहे. आज त्यांचं हे काम अगदी काय म्हणते त्याला सुंदर काम आहे. आता मला सांग दादा, तू या पिढीबरोबर आहेस, शिवाजी महाराजांची तुला कुठली गोष्ट आवडतो? शिवाजी महाराज आपले दैवत हे आहेत, पण त्यांनी जे धोरणं राबवली, त्यांनी जे कामं केलं, ते खरं तर आज तरुणाई आत्मसात करताना दिसत नाही. त्यामुळे आमचा हा छोटासा प्रयत्न, इतिहास म्हणजे एक परत तरुणाईच्या मनात घालण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे की हे शस्त्रास्त्र बघून त्या काळाची तरुणांना आठवण होईल की तेव्हा शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांसोबत जे मावळे आहेत त्यांनी कशाच्या जोरावर हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तर ह्या शस्त्र खरं तर मला वाटतं की शिवाजी महाराज असो किंवा त्यांचे जे साथी आहेत मावळे आहेत त्यांनी कशाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असेल, तर हे शस्त्रास्त्राच्या जोरावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं माझं एक मत. हिंदवी स्वराज्य हे शस्त्रास्त्राच्या जोरावर शिवाजी महाराजांनी काबीज केले, पण हे शस्त्रास्त्र बनवण्यास त्यावेळेस किती परिश्रम लागले असतील. आजच्या युगात सर्व मशिनरी आहेत, प्रत्येक शस्त्र गेजमध्ये तयार करता येतं, त्याला मशिनरी उपलब्ध आहेत, पण त्या काळी कुठल्याही प्रकारची मशिनरी नसतानासुद्धा आखीव रेखीव असे शस्त्रास्त्र तयार करण्यात आले. या शस्त्रास्त्राचे वजन जर बघितले आपण तर हे फार मोठे म्हणजे ताकदवर, ज्याच्या भुजांमध्ये ताकद असेल तेच हे शस्त्र वापरू शकत होते. शिवाजी महाराजांचे मावळे हे व्यायाम करायचे. आजच्या पिढीला हे जे प्रतिष्ठानच्या वतीने आज या तरुणांनी जो उपक्रम हाती घेतला होता आणि जालन्यात येऊन यांनी जे प्रदर्शन लावलेलं आहे, याचा एकच उद्देश आहे की तरुणांनी मोबाईलपासून लांब व्हावं आणि आपली शरीरयष्टी कमवून आपली संस्कृती जपावी. शिवाजी महाराज काय होते हे यांनी थोडक्यात आपल्याला शस्त्राच्या माध्यमातून इथून दाखवलेलं आहे. जालन्याहून सुनील खरातसह सुयोग खर्डेकर, MCN News.